केंद्र सरकार ने उसाच्या एफआरपी मध्ये 150 रुपयाची वाढ केलेली आहे। मात्र ही 150 रुपयाची वाढ करत असताना ज्याच्या आधारे एफआरपी कॅल्क्युलेट होते त्या साखर उतारायच्या परसेंटच्या बेस मध्ये सुद्धा 0.25% वाढ केलेली आहे। सुरुवातीला हा बेस 9.5% होता, केंद्र सरकारने मध्यंतरी तो 10% केला आणि आता ज्यावेळी 150 रुपयाची वाढ केंद्र सरकार देते त्यावेळी हा बेस रेट पुन्हा 0.25% वाढून आता 10.25% करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे एफआरपी वाढवण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे बेस उतारायचा बेस वाढवायचा, त्यातून शेतकऱ्यांना काहीच फायदा मिळणार नाही अशा प्रकारची तरतूद करायची आणि शेतकऱ्यांना मातीत घालत एफआरपी वाढवण्याचं एक प्रकारचं खोटं श्रेय घ्यायचं, हे केंद्र सरकारचं धोरण आहे। किसान सभेच्या वतीनं मी या फसव्या धोरणाचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो। उसाचा उत्पादन खर्च केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सातत्याने वाढतोय, बियाणांचा खर्च, खताचा, वाहतुकीचा खर्च वाढतोय, त्या तुलनेमध्ये 150 रुपयाची वाढ ही अत्यंत तुटपुंजी अशा प्रकारची वाढ आहे। केंद्र सरकारने एकीकडे ही वाढ जाहीर करत असताना दुसरीकडे साखर विक्रीच्या किमान दरामध्ये सुद्धा वाढ करण्याची आवश्यकता होती, ती वाढ करण्यात आली नाही, त्यामुळे अनेक कारखान्यांना गेले अनेक वर्ष एफआरपी देणं मुश्किल होत आहे, कारखाने कर्जबाजारी होत आहेत आणि एफआरपी चुकवण्याकडे कारखान्यांचा कल वाढतो आहे। त्यामुळे केंद्र सरकारने एफआरपीची वाढ करत असताना दुसऱ्या बाजूला साखरेच्या किमान विक्री दरामध्ये सुद्धा वाढ करण्याची आवश्यकता आहे। केंद्र सरकारने अशी वाढ करावी, उत्पादन खर्चावर आधारित 150 रुपयाऐवजी किमान 300 रुपये वाढ ही एफआरपी मध्ये करावी आणि बेस जो 9.5% होता तो पुन्हा पूर्ववत 9.5% करावा अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत।